पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर महापालिका हद्दीतील प्रत्येक विभागात विकास कामं करून शहरांसोबत गावांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आलाय. त्यानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणाऱ्या तब्बल 31 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन सोमवारी भाजपचे उत्तरेगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाले. पनवेल परिसराचा झपाट्यानं विकास होत असताना शहरांसोबत गावांचा विकास करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनं पनवेल नगरपालिकेचे रुपांतर हे महानगरपालिकेत झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगराध्यक्ष असल्यापासून ते आता हॅट्रिक आमदार म्हणून काम करत असताना पनवेलच्या विकासात मोठी भर टाकली आहे. त्यांच्यामुळे पनवेल विधानसभा क्षेत्रात खऱ्या अर्थानं विकासाचं पर्व आलंय. शहरांच्या बरोबर गावांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेची स्थापना झाली आणि विकासाला आणखी वेग आला. नागरिकांना अपेक्षित व शाश्वत विकास करण्याचं काम पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधारी करताना दिसत आहेत. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह नेते परेश ठाकूर आणि लोकप्रतिनिधी सतत कार्यरत असतात. त्यानुषंगानं पनवेलच्या विकासाचा आलेख हा उंचावत आहे. सोमवारी महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनांमध्ये प्रभाग क्रमांक 14 मधील साईनगर रस्ता काँक्रिटीकरण करणं, आदर्श कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील अंतर्गत रस्ते व अंतिम भूखंड क्रमांक 35 ते किनारा सोसायटीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणं, प्रभाग क्रमांक 18 मधील महापालिका अग्निशमन केंद्र ते डॉ मौलाना आझाद चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणं, छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करणं, प्रभाग 19 मधील अंतिम भूखंड क्रमांक 127 ते 124 ते अंतिम भूखंड क्रमांक 139 ते म्हात्रे हॉस्पिटल ते अंतिम भूखंड क्रमांक 142 ते हरी काणे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणं, कृष्णाळे तलाव लगतचा डॉ कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापासून बालाजी मंदिर ते कर्नाळा सर्कल पर्यंत व सहयोग नगर मधील टी आकाराचा रस्ता काँक्रिटीकरण करणं, उरण रोडवरील श्री संताजी महाराज जगनाडे चौक ते लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पर्यंत आरसीसी नाला बांधणं, टिळक रोड ते महात्मा फुले रोड जोडणारा तथास्तू हॉल समोरील रस्त्यांमध्ये दोन्ही बाजूस गटार बांधणं व रस्ता डांबरीकरण करणं, प्रभाग क्रमांक 20 मधील पोदी भागामध्ये मल निस्सारण वाहिन्या टाकणं, पोदी भागामध्ये अंतर्गत गटाराचं बांधकाम करणं, तक्का गाव येथे मल निस्सारण वाहिन्या टाकणं, तक्का गावामध्ये अंतर्गत गटारांचं बांधकाम करणं, काळुंद्रे येथे मल निस्सारण वाहिन्या टाकणं, भिंगारी गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गटारांचं काम करणं, या जवळपास 31 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन झालं. या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, त्यामुळे नागरिकांकडून लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले जात आहेत. पनवेल महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, प्रकाश बिनेदार, राजू सोनी, मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कानपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, चारुशीला घरत, रुचिता लोंढे, निलेश बाविस्कर, माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर, जगदीश गायकर, सुहासिनी शिवणेकर, ज्येष्ठ नेते सीसी भगत, अतुल पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तरेगड जिल्हा अध्यक्ष मयुरीश नेतकर, प्रसाद हनुमंते, प्रभाग क्रमांक 14 गणेश म्हात्रे, रोहित आठवणे, जवाद काझी, निसार सय्यद, महेश देसाई, कमलाकर घरत, सुभाष भुजबळ, प्रशांत पाटील, युवा नेते प्रतीक बहिरा, गौरव कानपिळे, बाळाराम चिखलेकर, विशाल मस्कर, बी आर परदेशी, रुपेश परदेशी, जगदीश परदेशी, शंकर म्हात्रे, पंकज डावलेकर, भरत बहिरा, रघुनाथ बहिरा, अण्णा भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 52 बंगला अर्थातच देवा पाटील साहेब नगर आदर्श सब कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि पनवेल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आज या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण आणि गटाराच्या कामाचा शुभारंभ सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या शुभहस्ते आणि सन्माननीय महापौर कविताताई चौतमोल आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रभाग क्रमांक 14 किनारा 52 बंगलाचा परिसर जसा मिडल क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सारखा आहे त्या दृष्टिकोनातून 52 बंगलाचाही परिसर त्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे आणि त्याच धर्तीवरती आपण हा या ठिकाणी कामाचा शुभारंभ केलेला आहे.
उत्कृष्ट दर्जाचे गटर, उत्कृष्ट दर्जाचे डांबरीकरण रस्ते या ठिकाणी होणार आहेत। मी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा हार्दिक आभार मानतो, महापौर मॅडम यांचा हार्दिक आभार मानतो आणि फरीदादा ठाकूर साहेबांच्या पाठपुराव्याने हे काम संपन्न झालेलं आहे। पनवेल छत्रपती पनवेलमधील छत्रपती संभाजी महाराज मैदान हे ऐतिहासिक असं मैदान आहे आणि पनवेल शहराचं किंवा मी बोलेन की रायगड जिल्ह्यात लॉर्ड्स म्हणून हे मैदान इथे प्रसिद्ध आहे आणि इथले क्रिकेट प्रेमी म्हणजे ज्येष्ठ मार्गदर्शक अप्पा पावसकर ही मागची पिढी आहे आणि नवीन पिढी सुफियान आहे, त्यांचे सर्व सहकारी आहेत। त्यांची खूप इच्छा होती की या मैदानाचं नूतनीकरण व्हावं आणि ते त्यांनी परिषदेकडे याचा पाठपुरावा केला आणि आज त्यांचं स्वप्न इथे साकारत आहे। जवादनी पण या विषयासाठी खूप मेहनत केली होती, खूप पाठपुरावा केला होता आणि आपल्या सर्वांच्या इच्छेने आज इथे आपण 4,35,00,000 एक मैदान आणि इनडोअर स्टेडियम असं भव्य असं आपण या इथे बांधत आहोत। यासाठी सन्माननीय परेश ठाकूर यांचे प्रभाग 18 आणि 14 भारतीय जनता पार्टी आणि सर्व नागरिकांतर्फे त्यांचे मी आभार मानतो। त्यांच्या समस्या अनेक दिवसापासून होत्या, गेली 3 आम्ही 4 पाठपुरावा करत होतो आणि आज त्या पाठपुराव्याला यश आलंय। सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग 19 जसं सोसायटीत रस्ते आणि गटारं झाल्यात की त्याच्यावर आपण पार्किंगची व्यवस्था आपल्याकडे खूप कमी आहे आणि त्याच्यावर आपण गाडी ह्या मोठ्या गाड्या ठेवू शकतो म्हणजे 4-wheeler 2-wheeler, तर आपल्याला त्याची पण सुविधा याच्यात होणार आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा देण्याचे प्रयत्न आमचे प्रभाग 19 नगरसेवक करणार आहेत आणि या सुविधा देणार आहेत। '19 आज जे का सगळीकडे जे आज कार्यक्रम झाले आहेत उद्घाटनाच्या संदर्भातले आणि कामाच्या संदर्भातले ते अतिशय महत्त्वाचे कामं आहेत आणि खूप अर्जंट म्हणजे खूप जरुरी होती। बऱ्याच वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करत आलेलो आहोत आणि ते आज पूर्तता झाल्याबद्दल मी पहिले सगळ्यांना आनंद व्यक्त करून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात जास्त मला सांगण्याचं म्हणजे आमचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब आणि माननीय आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेब यांचं ह्या सगळ्या पनवेल शहरावर किती पकड आहे आणि किती लक्ष आहे हे आवर्जून मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं, कारण आणि आणि यांच्यामुळेच ॲक्च्युली पनवेलचा खूप प्रमाणात कायापालट झालेला आहे। हे ठाकूर फॅमिली असल्यामुळेच वास्तविक खूप नातंजीवर लक्ष आहे, 24 काम करतात आमदार साहेब, परिषद ठाकूर पण खूप काम करतात। पनवेल शहरामध्ये जवळजवळ 20 कामांचं उद्घाटन भूमिपूजन आज आपण करत आहोत। ही सर्व कामं करत असताना माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या मनामध्ये असलेले जे पनवेल शहर आहे स्वच्छ सुंदर अशी जी कल्पना आहे, एक संस्कृतीसुद्धा त्यांनी जपण्याचा जो किंवा इतिहास असेल परंपरा असेल अशा पद्धतीची जी संस्कृती आहे ती रायगड जिल्ह्याला लाभलेली आहे, पनवेल तालुक्याला लाभलेली आहे, ती संस्कृतीसुद्धा जपण्याचं काम या पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत विकास कामांच्या मार्फत आज आपण करत आहोत। आज आपण बघितलं असेल एक 4 दिवसापूर्वी जी दिवाळी पहाट झाली त्या दिवाळी पहाटचा कार्यक्रम आपण जर सकाळी 5:30 मला वाटते सुरू झाला, पण 5:30 सुरू करत असतानासुद्धा 3,000 आपण ज्या लावलेल्या होत्या 3,000 त्या भरलेल्या होत्या। याचा अर्थ असा आहे का पनवेल महानगरपालिकेमार्फत जे भारतीय जनता पक्षाचे मार्फत जी जी कामं जी पनवेल महानगरपालिकेमध्ये राहणारे नागरिक असतील, मग मी म्हणेन का बाबा खारघरपासून ते टक्क्यापर्यंत जे नागरिक राहत असतात त्यांना जे अपेक्षित आहे ते लोकांना देण्याचं काम हे माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी
यांच्या माध्यमातून, डॉक्टर कविता चोपल यांच्या माध्यमातून व आमचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो. आपण नेहमी पाहत आहोत की कोधी म्हणजे असे हाल आहेत की न घरता न घाटता अशी आमची परिस्थिती नेहमी होत असते. आमदार जेव्हा सिडकोचे चेअरमन झाले होते त्यावेळी आम्हाला थोडे होप्स आले होते, पण थोडे दिवस आम्हाला काम करायला आमदार साहेबांना मिळाले त्यामुळे हे पोतीवरचं आमच्याकडून काम पूर्ण होऊ शकलं नाही. पण महानगरपालिकेतून आता आम्ही ही जी कामं आहेत ती आता घेतलेली आहेत, त्यामध्ये मलनिस्सारण वाहिनीचं काम आहे ते 1,09,00,000 काम आहे, तसंच ड्रेनेज ह्याचं गटार बांधकामचं जे काम आहे ते 1,11,00,000 काम आहे. तर अशा पद्धतीची ही कामं कोरीवरती काढलेली आहेत. प्रभाग ड मध्ये सर्वकडेच कामं म्हणजे आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ही सर्व कामं निघालेली आहेत, पण ही दोन कामं आहेत. कारण कोरी म्हटल्यानंतर संपूर्ण थोडा गावठाण भाग येतो आणि तो बरेच दिवस असा म्हणजे बाकी आम्ही सोयी सुविधा देत आहोत, पण ह्या ज्या मेन सुविधा आहेत की ड्रेनेज लाईन वगैरे असेल ह्या ज्या मेन सोयी सुविधा आहेत त्या आता अधिकाऱ्यांना मिळणार आहेत आणि निश्चितच ह्यासाठी पाठपुरावा आम्ही तिन्ही नगरसेवकांनी आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांच्याकडे केला आणि त्या दृष्टीनं परेश ठाकूर साहेबांनी आयुक्तांना हे करून हे काम आमचं इथे करून द्यायला सांगितलेलं आहे. त्याबद्दल परेश दादांचं महापौर मॅडमचं मी आभार मानते. आम्ही तिन्ही नगरसेवकांतर्फे मी आभार मानते. पोधीतील सर्व ग्रामस्थांकडून सुद्धा त्यांचं मी आभार मानते. आज अतिशय मनापासून आनंद वाटते की गाव तक्का गावाचा समावेश पनवेल नगरपालिकेमध्ये 1970-72 साली झाला, पण गावामध्ये ज्या काही मूलभूत प्राथमिक सुविधा ज्या द्यायला पाहिजे होत्या त्या देण्यामध्ये पनवेल नगरपालिकेकडे फंड अवेलेबल नसल्यामुळे त्यावेळी ती सुविधा ग्रामस्थांना या ठिकाणी देऊ शकली नाही. आणि मग आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडमिनिस्ट्रेटर राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महानगरपालिकेची स्थापना 2016 साली केली. अतिशय अमूल्य असं योगदान आमचे आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर यांचे असतील, सन्माननीय आपले माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते श्री देवेंद्र फडणवीस यांचं या महानगरपालिका निर्माण करण्यामध्ये मोठं योगदान आहे. आणि मग गेल्या 4 वर्षामध्ये जसं एखादं बाळ जन्माला आल्यानंतर रांगडत ते मोठं होत जातं, पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन जरी 5 वर्ष झाली तरी या 4 वर्षाच्या लोकप्रियच्या कारभारामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या ठिकाणी अनेक विकासाची कामं या ठिकाणी सुरू झालेली आहेत. पनवेल नगरपालिका असताना आम्हाला जागा नव्हत्या, पैशाची निधीची कमतरता असायची, पण पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर युवा नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय आपले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी सुरू झालेली आहेत. मला सांगण्याचा अतिशय अभिमान वाटते की पनवेल महानगरपालिका स्थापन जाताना जो ग्रामीण भाग होता ज्याला बोलतो आपण त्या ग्रामीण भाग म्हणजे तळोजा पट्टा असेल त्या पट्ट्यामध्ये देखील अनेक गावांमध्ये या ठिकाणी विकासाची आणि ज्या मूलभूत सुविधा मग त्याच्यामध्ये पाणी असतील, रस्ते असतील, ड्रेनेज असतील, समाज मंदिरं असतील, स्मशानभूमी सुधारणा असतील, स्ट्रीट लाईट असेल या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी महानगरपालिकेने प्रगती केली. आज आमच्या या तक्का गावामध्ये ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती की गावामध्ये गरजेपोटी घरं वाढली, कुटुंब वाढले, परिवार वाढले, पण या ठिकाणी शौचालय निर्माण केल्यानंतर त्याच्या जोडणीसाठी या ठिकाणी ड्रेनेज लाईन नव्हती. गावाच्या बाहेर कॉलनी एरियासाठी या ठिकाणी ड्रेनेज लाईन महानगरपालिकेतून टाकली गेली, पण या ठिकाणी गावामध्ये ही ड्रेनेज लाईन नव्हती, त्यामुळे लोकांची खूप गैरसोय या ठिकाणी होत होती. आणि मला सांगण्यास अतिशय अभिमान वाटते की आज तो अतिशय आनंदाचा आणि एक सुखाचा दिवस हा तक्का ग्रामस्थ दृष्टिकोनातून आजचा आहे. आज या गावामध्ये ड्रेनेज टाईक लागल्यानंतर आणि नवीन गटरांची बांधकामं झाल्यानंतर या गाव एक आदर्श गाव म्हणून या ठिकाणी निश्चितपणे ओळखलं जाईल. आणि आमच्या ग्रामस्थांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यामध्ये आपले आमदार प्रशांत ठाकूर असतील, महापौर मॅडम असतील, आपले सभागृह नेते सन्माननीय परेशदादा असतील किंवा आमचे तिन्ही नगरसेवक असतील या नगरसेवक अतिशय आत्मूल असं सहकार्य या ठिकाणी मिळलं आहे. पण तक्का ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. मी आज सर्वांना विनंती करेन का ह्या 29 ग्रामपंचायती आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्या, त्या समाविष्टाचं कामदार जिल्ह्याचं भूमी कामाचं समाविष्ट झालं आणि ह्या कामाचं काम करताना आज सर्वप्रथमच म्हणजे जेव्हा ग्रामपंचायत असेल ज्या ग्रामपंचायत एवढं मोठं काम कधी निघालं असेल, आज एवढं मोठं काम पुणे महानगरपालिकेमार्फत नुसतं संबंधी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहाचा परिषद ठाकूर व आमच्या महापौर मॅडम यांनी आपल्या प्रभागामध्ये काढलेलं आहे. जवळजवळ 1 कोटीच्या वरती हा काम मनोरिस्टांचं होणार आहे. आणि जसं गावठाणामध्ये आपण पाहतो की शिडको वगैरे वाचवलं सर्व शिडको वगैरे शिडकोनी सर्व मूलभूत गरजांचं लोकांना सर्व सेवा पुरवल्या आहेत, पण गावठाणामध्ये तसंच ठेवलं होतं त्यांनी. आज महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर आपण गावठाणामध्ये पहिलं प्राधान्य देऊन आपण मनोरिस्टांचं आपण लागले वाहनं टाकून घेणार आहोत आणि सर्व ग्रामस्थांना त्याचा सर्व फायदा होईल. म्हणजे जे उडवती जे पाणी व्हायचं गटरमध्ये पाणी द्यायचं ते तसं जाणार ते मनोरिस्ट मांडवत जातील. आणि या कामासाठी आज आम्ही तिन्ही नगरसेवक जवळजवळ 4-4.5 वर्ष
मेहनत घेतली त्याचा फल आता आमच्या इथे लाभलेला आहे. सन्माननीय महापौर मॅडम या सभागृहामध्ये आम्ही वारंवार या गोष्टीचा प्रश्न उपस्थित करतो कामधेनू राठोड या आमच्या सेवा प्राधान्य दिला पाहिजे, ही कामं झाली पाहिजे आणि त्यांनीच आमच्या विनंतीस मान देऊन आज इथे हा कार्यक्रम आयोजित झाला आणि पुढच्या काही दिवसातच 2-3 दिवस काम चालू होणार आहे याची आम्हाला खूप म्हणजे खूपच करून मी याचा म्हणजे आम्हाला आनंद वाटतो की याचा काम पूर्ण होईल आणि जेणेकरून परत एकदा या सर्व ग्रामसेवकांनी आमच्या सर्वांचे अभिनंदन करेन का आज सर आपलं या टोटल पनवेल शहरामध्ये सर प्रभाग 14, 15, 16, 18, 19, 20 असं जो 50 कोटीची कामं आज दिवसभरामध्ये उद्घाटन झालं आहे. मी सर्वप्रथम परत आपल्या प्रशांत डॉक्टरांचे आभार व्यक्त करतो. आज प्रभाग क्रमांक 20 पिंगारी या गावामध्ये अंतर्गत गटाराची तक्रार वारंवार इकडचे नागरिक करत होते. या ठिकाणी पिंगारी आणि कावंदे ग्रामपंचायत आधी होती. 2016 महानगरपालिका या ठिकाणी स्थापन झाली तर त्यापूर्वी या भागातील गटारांची अवस्था एकदम पूरावस्था झालेली होती. या ठिकाणी नागरिक आम्हा तिन्ही नगरसेवकांजवळ वारंवार या ठिकाणी तक्रार करत होते. तर याबद्दल आम्ही सन्मान्य आमदार प्रसन्न ठाकूर, महापौर मॅडम कविता दे चोपल मॅडम, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा करून व यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 20 सर्व भिंगारी गावातील अंतर्गत गटारे या ठिकाणी मंजूर झाले. अशाच पद्धतीने महानगरपालिकेचे आम्ही नगरसेवक झाले विविध कामं काउंडरा व भिंगारी असतील या ठिकाणी विविध कामं मंजूर होऊन या ठिकाणी कामांची सुरुवात होत आहे. आता गटाराचं जे काम मंजूर झालेलं आहे हेही या 4-5 दिवसामध्ये सुरुवात होईल. मी ग्रामस्थांना विनंती करतो की आपण सर्वांनी लक्ष घालू व आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही सगळी कामं कशी व्यवस्थित होतील या सर्वांची आपण काळजी घ्यावी. काळुंदा भाग असेल तर काळुंदा भागातील जो मुख्य रस्ता सिडकोच्या हद्दीतला होता तो बरेच वर्ष रखडलेला होता. आमदार साहेब ज्यावेळेला सिडको अध्यक्ष झालेले होते असताना त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या सहकार्याने आज तो देखील रस्ता या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. तर त्याच पद्धतीने काही लपलेले जे नगरसेवक होते माजी नगरसेवक त्यांनी 4 वर्ष कुठे लपलेले होते ह्याची काय आम्हाला कल्पना नव्हती. पण परंतु ते आता या 4 वर्षानंतर या ठिकाणी काहीतरी खोटं लोकांच्या मनात आणून देत होते आणि आता काहीतरी चुकीची माहिती लोकांसमोर देतात की नगरसेवकांनी काय केलेला जो विकास आहे किंवा ते काय आम्ही जो केलेला विकास आहे हा बहुतेक त्यांना दिसत नाही आहे आणि आम्ही कुठेतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो पण कुठेतरी आम्हाला काहीतरी चुकीचा दोष देण्याचा हा प्रयत्न त्यांचा पहिल्यापासून केलेला आहे आणि आजही ते करत आहेत. तर आमची एक विनंती आहे की आम्ही जे केलेली कामं जी आहेत त्याच्या बाबतीत त्यांना चांगलं आमच्याबद्दल बोलता येत नसेल परंतु आमच्याकडे जर काही छोटा मोठा विकास राहिला असेल करायचा तो आणि त्यांनी आम्हाला दाखवून द्यावा आम्ही तोही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू.